मित्रांनो हमखास प्रश्न विचारला जातो नेमका प्रश्न काय आहे बघा इथे विद्यार्थी मित्रांनो जर चॅनल वर नवीन असाल आणि ट्रिक्स माहित नसतील तर ट्रिक्स माहित करून घ्या एका किल्ल्यात 150 सैनिक होते 45 दिवस एवढे पुरेल धान्य पण 10 दिवसानंतर 25 सैनिक तो किल्ला सोडून गेले तर आता अगोदरच्या प्रमाणात किती शिल्लक माणसांना ते धान्य किती दिवस पुरेल शिल्लक माणसांना धान्य किती दिवस पुरेल हमखास प्रश्न विचारला जातो त्यावेळेस काय करायचं टोटल बघा रुपयामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 150 × 45 करून घ्या शून्य द्या 15 × 5 = 75 5 × 7 15 × 6 = 67 6750 झालं मित्रांनो 10 दिवस 150 लोक एकत्रित होते 10 दिवसाचे कट करून टाका तर ते झाले 1500 वजा करून घ्या 0525 5250 10 दिवसानंतर 25 सैनिक गायब झाले 150 सैनिकापैकी 25 सैनिक गेले 125 सैनिकच फक्त याचे हक्कदार राहिले तर त्यांना किती दिवस पुरेल असं म्हटलेलं आहे किती दिवस पुरेल त्याप्रमाणे सोडवून घ्या 25 च्या भाड्यामध्ये 25 × 5 = 1600 25 × 2 = 50 25 × 1 = 25 5 × 1 = 5 20 आणि 5 × 10 = 42 दिवस पुरेल किती दिवस पुरेल 42 दिवस अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद।